नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की सीट ऍक्सेप्टन्स कसं भरायचं। तर दोन्ही कॅप राउंड मध्ये सीट ऍक्सेप्टन्स सारखंच भरायचंय। ज्यांना आता सीट ऍक्सेप्टन्स भरत असताना तर काही ऑप्शन्स येतात, ऑटो फ्रीज, फ्रीज नॉट फ्रीज। तर या संदर्भातला मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकलेली आहे आणि तुम्हाला वरती कार्ड मध्ये पण दिसत आहे तीच लिंक आहे। तर ते सगळे नियम वाचून घ्या कॅप राउंड 1 संदर्भात आणि 2 संदर्भात आणि मगच हा सीट ऍक्सेप्टन्स भरा। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर सीट ऍक्सेप्टन्स कसं भरायचं तर हे पेज तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे। आता मी एक फक्त कोर्सचं एका कोर्स संदर्भात मी भरून दाखवतोय, पण सगळ्या कोर्सेस मध्ये हे असंच असणार आहे, याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये। तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जा, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट सीट पण तुम्हाला इथे दिसेल। ज्यांना भेटलेलं नाही सीट त्यांच्या लॉग इन मध्ये काही झालेलं नाहीये। तर मी आता एक तुम्हाला दाखवतो डेमो। आता इथं बघा, ह्या बाजूला दिलंय ऑप्शन फॉर्म आणि ऑप्शन फॉर्मच्या खाली दिलंय अलॉटमेंट प्रिंट। आता अलॉटमेंट प्रिंट आता एक लक्षात घ्या, जसं मी नियम सांगितलेले आहे त्याची लिंक पण तुम्हाला सांगितली का नियम काय काय आहेत। आता हे बघा, 7 नंबरचं प्रेफरन्सचं कॉलेज मला भेटले, म्हणजे मला बेटरमेंट करता येणार आहे। तर याच्यासाठी मी हे जी टॅब आहे सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस, तर त्याच्यावरती क्लिक करणार आहे। इथं तिन्ही स्टेप्स तुम्हाला पूर्ण करायचे। तर तिन्ही स्टेप्स मध्ये पहिली स्टेप मी तुम्हाला करून दाखवतो आणि बाकीचे पण स्टेप्स करून दाखवणार आहे। तर हे जे काही सगळं आहे हे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हेरीफाय द डेटा अँड डॉक्युमेंट्स। आता याच्यामध्ये काय करायचं, सगळं जे काय आहे ते करेक्ट म्हणा तुम्ही, करेक्ट म्हणल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येत नाही। तर तुम्ही ऑलरेडी हे व्हेरीफाय केलं, जे फक्त सेल्फ व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा ती स्टेप दिलेली आहे, तर ती सेल्फ व्हेरीफाय करून घ्या। सगळे डेटा बरोबर आहे माझे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर डॉक्युमेंट्स काही व्ह्यू करायचे असेल तर तुम्ही ते व्ह्यू पण करू शकतात। ऑलरेडी हे सगळं व्हेरीफाय झालेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट व्हेरीफायवरती क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर पुढं सेवन प्रोसीड करायचंय। तुम्हाला व्ह्यू करायचं असेल तुम्ही इथून व्ह्यू पण करू शकता, जे तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही करा। सपोज मी ईडब्ल्यू एच सर्टिफिकेट हे व्ह्यू केलंय, तिथे ईडब्ल्यू एच सर्टिफिकेट आहे का नाही ते व्ह्यू करण्यासाठी मी क्लिक केलंय। आता हे बघा, ईडब्ल्यू एच सर्टिफिकेट आहे, तसंच आहे। आता अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंट व्ह्यू करू शकता, ते करेक्ट आहे का। नॉट व्हेरीफाईड जर म्हणलं तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही, तुम्हाला पुन्हा ई स्क्रुटिनी लागेल। तर ई स्क्रुटिनी म्हणजे पुन्हा व्हेरीफाय करावं लागेल डॉक्युमेंट्स एफसी सेंटरकडून। तर सेव्ह आणि प्रोसीड करा, हे सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे। आणि त्यानंतर काय करायचंय, तुम्हाला तुम्हाला फ्रीज करायचंय। आता इथं मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांचं प्रेफरन्स नंबर 1 होता अशा लोकांना हे बेटरमेंटचं ऑप्शन आलेलंच नाही, त्यांना डायरेक्ट ऑटो फ्रीज आलेलं आहे। तर मला इथं दोन ऑप्शन आहेत, सेल्फ फ्रीज ज्याला आपण म्हणतो आणि एक नॉट फ्रीज। तर बेटरमेंटला मी जाणार आहे। तर बेटरमेंटला गेल्यानंतर इथं ओ टी पी, गेट ओ टी पी म्हणा आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येऊन जाईल। आता सीट ऍक्सेप्टन्स कन्फर्म डिटेल्स नॉट कन्फर्म, तर ज्यावेळेस तुम्ही अपडेट करणार आहे त्यावेळेस ते इथे येऊन जाईल काय तुम्ही केलंय ते। आता त्यानंतर मी नॉट फ्रीज वरती केलंय, म्हणजे बेटरमेंट साठी गेलोय। तर इथं बघा पुढची विंडो ओपन होईल। या तिन्ही स्टेप्स 1 बाय 1 होतात, तर डायरेक्ट कुठल्या डायरेक्ट स्टेप्सला जाता येत नाही आपल्याला। तर आता पे नाव वरती क्लिक करा, 1000 रुपये मला फी पे करायची। इनकेस जर तुमचे पेमेंट रिड्यूस झालंय तर ते रिफंड होईल, आणि जर सीट ऍक्सेप्टन्स झाले पूर्णपणे तर तुम्हाला प्रिंट येऊन जाईल। तर पेनावरती क्लिक करा। आता
तर पेमेंट झाल्यानंतर इथं विंडो मध्ये बघा, कॅप राउंड वन सीट ऍक्सेप्टन्स प्रिंट, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीत प्रिंट तुम्हाला येऊन जाते. तर इथं बघा तुम्ही केलंय नॉट फ्रीज आणि कन्फर्म आणि पे केली अमाऊंट 1000 रुपये आणि इट इज सक्सेसफुल. अशा पद्धतीने याची प्रिंट काढायची ते काढून ठेवा, नाही काढली तरी चालेल, फक्त तुमचं लॉग इन मध्ये ती असणारच आहे तशी. याच्या व्यतिरिक्त काही शंका असेल तर नक्कीच विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर देईन.